कडे। नमस्कार, मी पूजा, आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज चॅनल। आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। पिंपरी चिंचवड या ठिकाणी मराठी पत्रकार परिषदेचे 43वे राष्ट्रीय अधिवेशन 2022 उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर व समाज कल्याण व न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले। मराठी पत्रकार परिषदेच्या 43व्या राष्ट्रीय अधिवेशनात उपस्थित पत्रकार बंधू भगिनी यांना मार्गदर्शन करीत असताना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय SM देशमुख सर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले। तसेच ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी पत्रकार कसा असावा, पत्रकाराला काय अडचणी येतात यावर सविस्तर संभाषण केले। पाहत रहा भारतीय जनमत न्यूज चॅनल। त्यांचा तो दिव्य भव्य संदेश जनसामान्यांच्या मनामनामध्ये पोहोचवणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। माझे कार्यकर्ते, नगरसेवक, पत्रकार मित्र आदरणीय नाना भानगिरे यांचं मनापासूनचं स्वागत आणि यानंतर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांमध्ये प्रारंभी मी विनंती करणार आहे। पण त्यांच्या मुंबईच्या काही कार्यक्रमामुळे ते आज येऊ शकले नाही, उद्या मात्र ते येण्याचा येण्याची शक्यता आहे। उद्घाटक माननीय कुमार केतकरजी महाराष्ट्रातले नामवंत अशा पद्धतीचे पत्रकार आहेत, विचारवंत आहेत, त्यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे आणि आपला आग्रह होता की मी या संमेलनाला आलो पाहिजे, त्यामुळं आज मी दिल्लीवरून डायरेक्ट या ठिकाणी आलेलो आहे। जो शब्दांनी करतो वा जो शब्दांनी करतो वार तो असतो खरा पत्रकार। ज्याच्या बातमीला असते धार, ज्याच्या बातमीला असते धार तो असतो लोकप्रिय पत्रकार। जो कधीच मानत नाही हार, जो कधीच मानत नाही हार तोच असतो खंबीर पत्रकार। मी इथे आलो आहे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी, मी इथे आलो आहे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी, कारण पत्रकारिता सुद्धा आहे माझ्या गाठी, म्हणूनच मी राहणार आहे नेहमी तुमच्या पाठी। पत्रकारांचं हे संमेलन आहे, पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत, पत्रकार जो असतो त्या पत्रकार कार्यकाळच्या आधीच बांधण्यात आलेला आहे, पण खूप एक चांगला असा हॉल आता कर्मचारी महासंघाचा तयार झालाय आणि त्याच्यामध्ये आज एक खूप चांगला कार्यक्रम या निमित्ताने होत आहे, तर याचं एक उद्घाटन प्रसंगी सुद्धा एक चांगला याचं उद्घाटन मला वाटतं ऑटोमॅटिक झाला, तसा काही म्हणायला हरकत नाही। मीडियाच्या संदर्भात तुमचं बऱ्याच दोन दिवस विचार मंथन सुरू राहणार आहे, मीडियाच्या संदर्भात मी काही तुम्हाला जास्त सांगणार नाही, तुम्ही सगळे कदाचित तिथे बसलेले भरपूर दिग्गज लोक आहेत, आताच आपण ज्यांना मला वाटतं लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड म्हणायला हरकत नाही ज्यांना ते दिला, तुम्हाला आता जर येता येताच सांगत होते एक वेळ अशी होती की मराठी पत्रकारांना ऑलिम्पिकमध्ये अफिलिएशन देत नव्हतं, तर तेच पासून त्यांनी सगळं त्यांचा परिश्रम केलेला आहे आणि असे बरेच लोक आता आपले ऑडियन्समध्ये सुद्धा बसले असतील। महाराष्ट्राचा आपलं पत्रकारितेचा खूप जुना एक इतिहास आहे, बॉम्बे समाचार असो किंवा आपला बाळशास्त्री आचार्य जांभेकर साहेब असतील, सिंधूरमध्ये असताना नायक साहेब आता आज दिसले, तर सिंधूरमध्ये असताना जेव्हा मी CEO होतो तेव्हा ते सगळं आपला मुवमेंट, सगळी प्लॅनिंग, सगळी डिझायनिंग वगैरे सुरू होती आणि आज पत्रकार भवन पूर्ण पण झालं, त्याची बुकलेट आज दिसली, तर खऱ्या अर्थाने खूप चांगला वाटला। पत्रकारांशी माझा जे काही आपला रिलेशनशिप आहे तो मी नेहमी म्हणत असतो हॉट आणि कोल्ड राहतोय, काही वेळा चांगला राहतोय काही वेळा नॉट सो चांगला राहतोय, पण तो अपेक्षित सुद्धा आहे प्रशासन आणि मीडिया सोबत एकत्रित काम करताना, पण आतापर्यंत माझा अनुभव ओव्हरऑल खूप चांगला राहिलाय। सताराचे भरपूर लोक इथे मला दिसतंय, समोर पण बसले, काही मागे पण बसले, स्टेजवर सुद्धा बसलेले हरीश आणि इतर पण सिंधुदुर्गचे पण आज काही लोक भेटले,
गडचिरोली मधून कोणी आला का नाही आला मला माहिती नाही, पण कदाचित कोणी गडचिरोली मधून सुद्धा तिकडे दिसतंय, मागे हात वर केला त्यांनी. गडचिरोली असो, सिंधुदुर्ग असो, सतारा असो, ओव्हरऑल आय हॅव शेअर्ड अ गुड रिलेशनशिप बिंग इन ॲडमिनिस्ट्रेशन. मी त्या मताचा आहे आणि त्या ठाम मताचा आहे. मीडियाचं काम आहे क्रिटिकल एक थिंकिंग डेव्हलप करणं, मीडियाचं काम आहे एक क्रिटिसिझम करणे, किंवा मी त्याला क्रिटिसिझम पण म्हणत नाही. एक आपल्या ज्या कार्यशैली असतात, प्रशासनाचं काम असतात, त्याच्यामध्ये टिप्पणी करणं, काही लोक टीका म्हणतात तर टीका मी म्हणणार नाही, पण टिप्पणी करणे, क्रिटिकली त्याला अनालाइज करून जेणेकरून आम्हाला सुद्धा कळायला पाहिजे. काही वेळा आमच्यातर्फे सुद्धा काही गोष्टी चुका होतात, आमच्यातर्फे सुद्धा काही गोष्टी असा होतात की करता करता आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट घडून आणतोय, आणि त्याच्यामध्ये एक मीडियाचा खूप महत्वपूर्ण रोल राहिलाय. तो मी कोविडमध्ये सुद्धा अनुभवलाय. कोविडमध्ये सताराची मीडियाच्या संदर्भात मी जे हॉट अँड कोल्ड म्हटलं, तर हॉट अँड कोल्ड कोविडमध्ये नेहमी असायचं, बिकॉज कोविड एक अशी परिस्थिती होती जे आपण सर्वांनी खूप एकत्रित आपण घेऊ शकलो म्हणून आपण त्याला हाताळू शकलो नाही, तर कोविडमध्ये परिस्थिती खूप इट कुड हॅव बीन व्हेरी व्हेरी वर्स. आज आपलं मान्य नामदार आठवले साहेबांनी सुद्धा मेन्शन केला आपले 50 लाख रुपयेचा, ते मीडियाचा मराठी पत्रकार संघाची खूप सुरुवातीपासून एक डिमांड राहिलेली आहे. आपण पण सतारामध्ये असताना पत्रकारांच्यासाठी सुद्धा निवांत हॉटेलचे सुद्धा बसलेले, त्यांच्याकडेच आपण एक क्वारंटाईन सेंटर सुद्धा उघडण्याचा आपण त्यावेळी निर्णय घेतला होता, जेणेकरून वेळोवेळी पत्रकारांना जे काही समस्या राहतात त्याच्यामध्ये काही त्यांना प्रॉब्लेम येऊ नये. एक दोनच मुद्दे आणि त्याच्यानंतर मी थांबतो. एक जे मुद्दा मला वाटतंय ते आपल्याला ॲज अ संपूर्ण कम्युनिटी म्हणून जे आज नाही तर उद्या हाताळावं लागणार आहे, आणि तुम्ही सुरुवात सुद्धा केली आहे. कालच्या मी एक सेशन बघत होतो, प्रिंट मीडिया वर्सेस डिजिटल मीडिया असा एक तुम्ही एक मोठा सेशन घेतलेला आहे. मला वाटत नाही की आता प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काही फरक राहिलेला आहे. जे मी फॉर एक्झाम्पल इंडियन एक्सप्रेस किंवा इतर काही न्यूजपेपर आधी प्रिंटमध्ये वाचत होतो ते मी आता ॲपमध्ये वाचतो. तेच आपली परिस्थिती, लोकसत्ता, लोकमत्ता, पुढारी, सकाळ, कोणता पण न्यूजपेपर असेल, एक्स वाय झेड, त्यांच्या सर्वांचा तसंच आहे. तर आय डोंट रिअली थिंक की प्रिंट आणि डिजिटल आता काही फारसा काही वेगळा राहिलेला आहे, पण हे 100% आहे. एक जे प्रवृत्ती आहे की प्रत्येक माणसाच्याकडे कॅमेरा आणि स्मार्टफोन झाला आणि तो जर्नलिस्ट झाला, तिथे कुठेतरी आपली संपूर्ण मीडियाची कम्युनिटीनेच येऊन सुद्धा त्याच्या संदर्भात काय करता येऊ शकतात, आय थिंक त्याचा एक विचार करण्याची खूप गरज आहे. बिकॉज एक सिटिझन जर्नलिस्ट आणि एक जर्नलिस्टमध्ये फरक असतो. काही क्रेडिबिलिटीचा, काही ऑथेंटिसिटीचा, जे फॅक्ट प्रेझेंट केले जाते त्याची क्रेडिबिलिटी ऑथेंटिसिटी काय. एखादा एस्टॅब्लिश्ड मीडिया फॉर्म जेव्हा एखादा फॅक्ट ठेवतो वर्सेस एखादा सोशल मीडियामधला जर्नलिस्ट एखादा फॅक्ट ठेवतो, त्याच्यामध्ये सुद्धा आणि जबाबदारीमध्ये सुद्धा फरक असतो. तर त्याला कसं आपल्याला टॅकल करायचं आहे, त्याच्यामध्ये काही रेग्युलेटरी फ्रेमवर्क काही पॉसिबल नाही आपल्या डेमोक्रेटिक सेटअपमध्ये, आणि कदाचित ते अपेक्षित सुद्धा नाही, पण त्याची आपली परिधीमध्ये त्याला तसं आपल्याला सेल्फ गव्हर्निंग म्हणा किंवा सेल्फ रेग्युलेशन म्हणा किंवा मीडियाच्या तर्फे त्याच्यामध्ये काय करू शकतात ते बघितलं पाहिजे. आणि एक शेवटी एक दोनच ओळीमध्ये सांगतो, मी जेव्हा UPSC साठी तयारी करत होतो किंवा जेव्हा निर्णय घेत होतो की UPSC द्यायचा, त्यावेळी मी US मध्ये माझं मास्टर्स करत होतो आणि त्यावेळी UPSC द्यायचा, भारतामध्ये यायचा काहीच माझा काही उद्देश नव्हता. त्यावेळी 2-3 पुस्तक आहे जे माझ्यासाठी खूप लाईफ टर्निंग ठरले, त्याच्यामध्ये इंडिया आफ्टर गांधी रामचंद्र गुहांची आहे, त्याच्यासोबतच पी साईना जे आपल्याच जर्नलिस्ट कम्युनिटीमधले आहे त्यांची एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्रॉट म्हणून आहे, आणि ती एक पुस्तक आहे जे मला आत्ता पण खूप हार्ड हिटिंग वाटतं. आणि त्यांनी मला खूप एक असा एक माझे संपूर्ण पटलवर असं प्रतिबिंब निर्माण केलं होतं की ते वाचूनच मला असं वाटलं की पब्लिक सर्व्हिसमध्ये जायचं, US मध्ये राहून काय करायचं, भारतामध्ये जायला पाहिजे. पण त्या दिशेचे आणि त्या रिसर्च करणारे जे काही आपले पत्रकारांची संख्या आहे ते कमी होते का वाढत आहे, मी त्याच्यावर काही टिप्पणी नाही करणार आहे. ते ठरवणारे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये केपेबल आहे. पण एक ॲग्रिकल्चरशी निगडीत, आणि आत्ता पण आपला शेतीप्रधान देश आहे, आपण कितीच म्हटला आणि सर्व पण इंडस्ट्रियलायझेशन होतोय, त्याच्या सर्वांना आपल्याला वाटतंय की इंडस्ट्रियलायझेशन व्हावा, इकॉनॉमीची सुद्धा ते नॅचरल ग्रोथ आहे, तरी पण मोठा वर्ग आपल्या शेतकऱ्यांचा अजून या देशामध्ये आहे. पण शेतकऱ्यांच्या विषयाला रिसर्चची पातळीवर जाऊन किती लोक त्या रिसर्चचे अँगलने रिसर्च करून लेख लिहितात किंवा न्यूजपेपर मीडिया प्रिंट मीडियामध्ये येतात, एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कदाचित मी चुकी, कदाचित माझी चूक असेल की मला असं वाटतं कमी होत आहे, कदाचित वाढत असेल,
पण जर तो कमी होत असेल 100% त्याला पुन्हा आपल्याला एक असं क्रिटिकल थिंकिंग लोकांच्यासाठी रिओरिएंट करण्याची थोडी गरज आहे. त्याच्यामध्ये एकच उल्लेख मी सतारा मधले पत्रकार 2-3 प्लॅटफॉर्मवर मी उल्लेख केलेला आहे मोहनचा. अनफॉर्च्युनेटली मोहनची लास्ट इयर ही पास झाले बिकॉज ऑफ हार्ट अटॅक अँड आय कीप प्रेझिंग दॅट पर्सन बिकॉज तो एक असा एक मला वाटतं एक अशी विचारधाराचा एक पत्रकार होता. ज्या विचारधाराचे पत्रकार किंवा ज्या क्रिटिकल थिंकिंगचे पत्रकार आता मी म्हणतो कमी होत चालले आय थिंक दॅट शुड तो सुद्धा एक विचार आपला संपूर्ण 2 दिवसामध्ये झाला पाहिजे. बट अदरवाईज आय थिंक मीडिया इन महाराष्ट्र इज डुईंग एन एक्सलंट जॉब. तर तुम्हाला सर्वांना माझ्या वतीने खूप खूप धन्यवाद सुद्धा. माझ्या वतीने तुमचा सर्वांच्या खूप अभिनंदन सुद्धा. मराठी पत्रकार संघाचा सुद्धा अभिनंदन. ज्या प्रमाणात आम्हाला प्रशासन म्हणून तुमच्या वतीने जे काही आम्हाला मदत भेटत आहे त्याच्यामुळेच आपण वेगवेगळी आमची स्कीम असो स्वच्छ सर्वेक्षण आता आमच्या पीसीएमसी मध्ये सुरू आहे. संपूर्ण पीसीएमसीची मीडियाचा आम्हाला खूप चांगला याच्यामध्ये प्रतिसाद भेटतात. काही वेळा क्रिटिसिझम पण राहतात तो पण मी तर तसं म्हणतो की ते खूप गरजेचं आहे. त्या क्रिटिसिझमला कसं पॉझिटिव्हली घ्यायचं ते आमच्यावर आहे आणि आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण मीडियाची रिस्पॉन्सिबिलिटी जे आहे ते मीडियाने पार पाडली पाहिजे. पीसीएमसी मध्ये तर पार पाडतात, महाराष्ट्रामध्ये पण पार पाडतात. वन्स अगेन संपूर्ण मराठी पत्रकार महासंघाचा खूप खूप अभिनंदन. तुम्हाला खूप शुभेच्छा पुढचे 2 दिवसाची वाटचालसाठी. आज तुम्ही मला याचे प्रोग्रामसाठी बोलवलं, धन्यवाद. आशीर्वाद मसाले पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने बनवलेला 100% घरगुती मसाला. शाकाहारी असो व मांसाहारी आशीर्वाद मसाल्याची चवच लई भारी. एकदा नक्की वापरून पहा आशीर्वाद मसाले. आशीर्वाद कोल्हापुरी मसाला एकदा नक्की वापरून पहा. पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने बनवलेला अस्सल कोल्हापुरी आशीर्वाद कोल्हापुरी घरगुती मसाले. आशीर्वाद कोल्हापुरी मसाले शाकाहारी.